माझं सोलापूर न्यूज चॅनल। पालकमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती येणार आहेत। यावेळी विविध समस्यांवरती चर्चा करून काही निर्णय देखील घेणार असल्याचं बोललं जात आहे। उच्च व तंत्र शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती आहेत। रविवारी 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचं आगमन होणार असून सायंकाळी 7 वाजता नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहेत। सोमवारी दिवसभर शासकीय बैठका घेण्यापूर्वी सकाळी रूपाभवानी मंदिराला ते भेट घेऊन दर्शन घेणार आहेत। सोमवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण करतील। सकाळी 8:50 ग्रामदैवत रूपाभवानी मंदिर येथे रूपाभवानीचे दर्शन घेणार। त्यानंतर सकाळी 9:15 वाजता नई जिंदगी येथील श्री बसवारूढ महास्वामीजी मठात सदिच्छा भेट देणार आहेत। सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक नियोजन आढावा बैठक तसेच जिल्हा परिषद यंत्रणेच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर सायंकाळपर्यंत विविध शासकीय विभागातील कामकाजाचा ते आढावा देखील घेणार आहेत। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।